पद्मश्री यांनी अहमदनगर महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली यावेळी मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी पालिवाल यांचा सत्कार केला आहे पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे ऋतुमानात बदल होतोय त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत दुष्परिणाम होतोय पर्यावरणावर आलेलं संकट दूर करण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज बनली आहे नगर जिल्ह्यातील पद्मभूषण अण्णा हजारे यांचा आदर्श आणि प्रेरणा घेऊन राजस्थानमधील जिल्हा राजसमंद मधील पिंपलांत्री या कायम दुष्काळ आणि उजाड गावात नागरिकांच्या सहकार्यातून पाच लाखाहून अधिक वृक्ष लागवड आणि संवर्धन करून गावाचा कायापालट केलाय संपूर्ण गाव पाणीदार आणि वृक्षछायात आलाय शासनाच्या विविध योजना गावापर्यंत घेऊन जाण्याचं काम केल्यामुळे नागरिकांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला पद्मश्री हा उच्च पुरस्कार देत सन्मानित केला तर अहमदनगर महानगरपालिकेने केंद्र आणि राज्य सरकारचं शहर स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियानात सहभागी होत कचरा कुंडी मुक्त केलाय यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अहमदनगर शहराला बहुमान देखील दिला तर शहरात सुरू असलेले वृक्ष लागवड आणि संवर्धनाचं कार्य कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन पद्मश्री श्यामसुंदरजी पालिवाल यांनी केलं अहमदनगर महानगरपालिकेला पद्मश्री श्याम सुंदरजी पालिवाल यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी आयुक्त पंकज जावळे यांनी त्यांचा सत्कार या प्रसंगी सदस्य सुरेश तुळशीराम पालिवाल सचिन व्यास संदीप पावसे कन्हैयालाल पालिवाल ठाकूरदास परदेशी योगेश गायकवाड अमोल बास्कर शेखर देशपांडे उपस्थित होते तर यावेळी बोलताना आयुक्त जावळे म्हणाले की अहमदनगर शहरात महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण अभियान व्यापक प्रमाणात राबवलं जात आहे आपले शहर कचराकुंडीमुक्त असून घंटागाडीद्वारे नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचराचं संकलन केलं जाते तसेच शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा मानस असून लवकरच शहरात पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे पद्मश्री श्यामसुंदरजी पालिवाल यांचं पर्यावरणासंदर्भातील कार्य कौतुकास्पद असल्याचं देखील ते म्हणाले तुळशीराम पालीवाल म्हणाले की पद्मश्री श्यामसुंदरजी पालीवाल यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगंज सिद्धीचा आदर्श घे तर राजस्थान मध्ये आपल्या गावी नागरिकांना सोबत घेऊन वृक्षारोपणाची चळवळ उभी केली गावात मुलगी जन्माला आल्यानंतर संबंधित कुटुंबातर्फे एकशे अकरा झाडे लावून त्याची मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत देखभाल केली जाते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये देखील पद्मश्री श्यामसुंदरजी पालीवाल यांच्या कार्याचं कौतुक केलं तरी नगर शहरातील युवकांनी पद्मश्री श्यामसुंदरजी पालिवाल यांचा आदर्श घेत आपल्या सामाजिक कार्य करावं असं त्यांनी सांगितलं प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर